नमस्कार माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, मी शिल्पा तुमचं स्वादिष्ट चविष्ट आणि बरस केल्यामध्ये स्वागत करत आहे। तर बघा, ही 2 तास भिजवलेली चणा डाळ आहे। तर ही आता मी गरम पाणी करून त्यात तेल टाकून, हळद टाकून, त्यात ही डाळ टाकून आपण ही डाळ शिजून घेणार आहोत। आपण याची पुरणपोळी बनवणार आहोत। आता ही आपण डाळ शिजायला घालूयात। आता बघा, हे पाणी गरम केलेलं आहे। यात मी ऑलरेडी तेल थोडंसं टाकून घेतलेलं आहे। थोडी हळद घालते याच्यामध्ये आणि याला उकळी आली की आपण डाळ घालणार आहोत। बऱ्यापैकी तसं गरम झालेलं आहे हे। आता जरी डाळ घातली तरी पण चालेल। तर तुम्ही उकळी आल्यावर घाला, पाण्याला उकळी आली की डाळ घाला। मला थोडीशी उकळी आलेली आहे तर मी आता ही चणा डाळ, हरभऱ्याची डाळ घालून घेते आहे। ही सगळी डाळ आपण घालून घेऊयात आणि डाळ आपण शिजून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे आपली डाळ ही उकळत आहे छानपैकी। आणि याच्यात मी एक हा चमचा टाकून ठेवलेला आहे। तुम्ही लाकडाचा फलिताही टाकू शकता, म्हणजे डाळ उतू नाही जाणार म्हणून मी असं टाकून ठेवलेलं आहे। आणि छान कट येण्यासाठी आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। आता ही छान आपण शिजून घेऊयात। हे बघा, आपण आता एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जरासं आपण हळद टाकून घेतलेले। हे छान मिक्स करायचं आहे, हळद आणि पीठ मस्तपैकी छानपैकी। आता याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालत आहे। हे बघा, हे असं तेल घातलेलं आहे। हे पीठाला पीठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अजून थोडंसं तेल घालते मी आणि जसं नंतर लागेल तसं तेल आपण थोडं थोडं घालणार आहोत। पीठ मऊ होण्यासाठी आपल्याला तेल घालावं लागतं याच्यामध्ये छानपैकी, म्हणजे पुरणपोळी आपली मऊ होते। हे आता छानपैकी हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं थोडं 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 पाणी करून घालून पीठ मळून त्याचा छानपैकी गोळा करून घ्यायचा आहे। आणि गोळा करून घेऊन पीठ जरा 10 ते 15 मिनिटं तसंच झाकून ठेवायचं आहे। नंतर आपल्याला त्याचे गोळे भरून पुरण त्यात बनवलेलं आपण ते भरून मग आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे। चला आता हे थोडं थोडं याच्यामध्ये छान हे तेल आणि हळद मिक्स करून घेऊया मस्तपैकी। सगळ्या पिठाला हळद आणि तेल लागलं पाहिजे छान। आणि हे मिक्स करून झालं की आपण थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेऊयात। हळद आणि तेल या पिठात छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। मीठ टाकायचं राहिलं म्हणजे मी टाकायचं पण विसरले आणि तुम्हाला सांगायचंही विसरले, म्हणून थोडंसं मीठ टाकून घेऊया। हे सैंदव मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे। हेही छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सगळं मिक्स झालं की थोडं थोडं पाणी टाकून हे छानपैकी मळून घ्यायचं आहे। आणि जसं लागेल तसं थोडं थोडं तेल पण त्याला लावायचं आहे, का तर पुरणपोळी मऊ होण्यासाठी। डाळ शिजली आहे का ते पाहूयात। हे बघा, अशी झालेली आहे डाळ। हे बघा, थोडी फुटलेली दिसते म्हणजे ही डाळ छानपैकी शिजलेली आहे। आता ही डाळ आपल्याला चाळणीवर ओतून काढायची आहे पाण्यासकट, आणि पाणी खाली एका भांड्यामध्ये काढून वर चाळणीवर डाळ 15 मिनिटं आपल्याला निथळत ठेवायची आहे। आता ही डाळ आपण चाळणीवर काढून घेऊयात। हे बघा, अशी चाळणी घेतलेली आहे आपण, आणि ह्या चाळणीच्या खाली हे भांडं घेतलेलं आहे मी। ह्याच्यावरती ही मी चाळणी ठेवते आणि आता ह्या चाळणीत आपल्याला आपण ही शिजवलेली डाळ काढून घ्यायची छानपैकी। तर मी अशी तुम्हाला काढून दाखवले आणि म्हणजे कसं पाणी ह्या चाळणीतून खाली एका भांड्यात राहील। आता ती पातेल्यातली जी सगळी डाळ आहे ना, ती मी सारी डाळ याच्यावर ओतून घेते आणि 15-20 मिनिटं आपण डाळ निथळत ठेवूयात। हे बघा, ही सारी डाळ आपण या चाळणीत निथळत ठेवलेली आहे। मी ओतून घेतली त्या भांड्यातून ही डाळ सगळी चाळणीवर। हे बघा, छानपैकी मस्त अशी डाळ अशी शिजलेली आहे। हे बघा, जास्त छानपैकी ही मस्त अशी
फुटलेली आहे डाळ. छान वा, खूप खूप गरम लागते बाबा हात लावला तर. खूपच गरम आहे ही डाळ. बघा छान वाफ पण निघते, मला दिसते, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही मला, पण थोडी थोडी वाफ निघत आहे बघा, नीट बघा. आणि आता छानपैकी डाळ नितळत ठेवूया 10-15 मिनिटं, थंड होऊया द्या डाळ, होऊ देऊया डाळ. आणि आवश्यकता वाटली तर तुम्हाला हे पाणी काढून तुम्ही ही डाळ दुसऱ्यांदा जरी धुवून घेतली तरी त्यातलं पाणी तुम्ही आमटीसाठी, कटाच्या आमटीसाठी काढून घेऊ शकता. आणि आता आपण तेल टाकलं होतं डाळ शिजवताना, म्हणून आपला कट खूप छान आलाच असेल मस्तपैकी. 10 मिनिटं ठेवूयात आपण हे असंच चाळणीवर. थोडंसं आपण हे हलवून घेऊयात म्हणजे डाळ ही आपली लवकर थंड होईल छानपैकी. आणि ह्या चाळणीच्या खाली छान कट निघाला असेल, त्या कटाची आपल्याला छान आमटी बनवायची आहे. बघूयात आपण किती पाणी निघालं, मी तुम्हाला दाखवते. बापरे खूप गरम आहे, उचलता येत नाही. मी थोड्यानेच दाखवते तुम्हाला, हे जरा थंड होऊ द्या छान. बघूया ही चाळण जरा बाजूला सारूयात. हे बघा अशा प्रकारे एवढं पाणी निघालेलं आहे आपलं. आता ह्या कटाची आपल्याला छान आमटी बनवायची आहे, ती आपण छान बनवून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे आपलं पीठही छान मऊ मऊ झालेलं आहे. आता हे 10-15 मिनिटं असंच आपण छान झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण ही जी डाळ आहे ना, याला आपण एका कढईत घालून त्यात गूळ टाकून ते आपण याचं पुरण बनवून घेणार आहोत छानपैकी. आणि नंतर वेलची, जायफळ, सुंठ, बडीशेप, तुम्हाला काय घालायचं ते आपण घालूया. आज मी वेलची जायफळ घालणार आहे. आणि छान असं बघा तेल वगैरे लावून हे पीठ छानपैकी आपण मस्त मळून घेतलेलं आहे. आता आपण पुरणाची तयारी करूयात छान. हे बघा या डाळीमध्ये मी गूळ चिरून घातलेलं आहे छानपैकी. आणि मध्यम आचेवर हे मी गरम करायला ठेवलेलं आहे छान. आणि याचं आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी थोडंसं, अगदी कणभर, खूप नाही पण बघा दाखवते, एवढंसं जसं मीठ घालणार आहे मी. थोडंसं मीठ घातलं की गोड पदार्थात खूप छान चव येते छानपैकी. आणि आता हे गूळ आणि मीठ याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान परतत परतत हे मस्त आटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर ही आटवलेली डाळ छानपैकी आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही पुरण यंत्रातही बारीक करू शकता, पण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे छानपैकी. आणि मग ते पुरण तयार झालं की आपण त्या पिठामध्ये भरायचं आहे आणि पुरणपोळी लाटायची आहे. आता हे आपण छान गरम करून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे आपलं डाळ आणि गुळाचं मिश्रण झालेलं आहे. हे छानपैकी सगळं आटून घ्यायचं आहे. आणि आटत आलं की याच्यामध्ये वेलची, जायफळची पूड मी घालणार आहे. तुम्हाला हवा असेल तर सुंठ बडीशेपही घालू शकता. हे बघा अशा प्रकारे या डाळीतील सगळं पाणी, गुळाचं जे सुटलं होतं ते आटलेलं आहे छानपैकी. अशी अजून थोडीशी डाळ मस्त कोरडी करून घ्यायची आहे. आणि जरा कोरडी करून झाली की याच्यामध्ये मी जायफळ आणि वेलची पूड घालणार आहे. जायफळ वेलची पूड घालून मी जरा हलवून आज बंद करणार आहे. आणि मग हे मिश्रण थंड करून मिक्सरवर छानपैकी वाटून घेणार आहे. आता 2 मिनिटं परतूया आपण हे छान आणि मिक्सरवर वाटून घेऊया. आता हे छानपैकी मस्त कोरड झालेलं आहे. यात आता आपण वेलची बडीशेपची पूड घालणार आहोत. मम्मी घाल ग, छान सगळीकडे पसरून घाल. कुठून घेतली आपण ही पूड छानपैकी? हा, वेलची आणि जायफळ ना. हा, वेलची आणि जायफळ. आता हे मिक्स करून घेऊयात आणि आज आपण बंद करूयात. छानपैकी कोरडं झालेलं आहे मिश्रण, थंड करून आता हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा या मिक्सर जारमध्ये हे पुरण काढलेलं आहे आपण असं छानपैकी. आणि आता हे मस्त आपल्याला वाटून घ्यायचं आहे. थोडंसं कोमट गरम आहे, कोमट गरम असल्यास मी वाटून घेणार आहे. छान बारीक वाटायचं आपल्याला हे. आता हे मस्तपैकी सगळं पुरण आपण वाटून घेऊयात. तुम्ही पुरण यंत्रातून पण हे वाटू शकता, पण मी मिक्सरला वाटते किंवा पाट्यावरही वाटू शकता. आता वाटून घेऊयात आपण सगळं पुरण. आणि पुरण वाटून झालं की आपण आमटीचा मसाला वाटणार आहोत आणि मग आमटीलाही फोडणी करणार आहोत. प्रकारे छान बारीक हे पुरण मस्त वाटून घेतलेलं आहे आईने. आता हा असा गोळा मस्त पिठाचा तयार केलेला आहे. आता त्याच्यामध्येही पुरण तुम्हाला भरून दाखवते. हे बघा अंधार पडतोय का मम्मी, जरा असं बसतेस का तू? बस बस हा बस. हे बघा अशा प्रकारे ती गोळा करते, पारी करून घेते. हा, अशी गोल पारी करून घेते छान ती मस्त. आणि बघा हे पुरण त्यात ती छानपैकी भरत आहे. ब
बीताचंच थोडं पुरण भरायचं आहे. भरपूर पुरण भरलं तर ती फाटून जाईल पुरणपोळी. आता बघा असं करते ती. ते एक्स्ट्रा पीठ काढलं तरी चालतं ना, खूप असेल तर. हा पण ठीक आहे ना, पुरणपोळी फुटणार नाही आपली. अशा प्रकारे अशा प्रकारे आता चार पाच गोळ्या आपण मस्त करून घेऊया. पुरणही थोडं वाटायचं बाकी, तेही वाटून घेऊया. आणि मग नंतर पुरणपोळी लाटून आपल्याला भाजायची आहे छानपैकी. तूप लावून तुम्ही खाऊ शकता ती पुरणपोळी. तूप नसेल आवडत तर तेलही लावून खाऊ शकता. हे बघा अजून एक बघा अशा प्रकारे ती बनवत आहे. किती सुंदर पुरण झालंय आपलं, एकदम छान मऊ वाटतं हे पुरण. पीठही आईने खूप सुंदर मळलेलं आहे छानपैकी मऊ. तुम्ही कुठूनही पीठ घेऊ शकता. आई थोडंसं आपटून वगैरे असं मळलेलं आहे तिने. जास्त झालेलं ते काढते बाजूला. एक्स्ट्रा झालेलं पीठ थोडंसं काढून घेऊया छान. अशा प्रकारे काय आपल्या गावाकडे याला उंडा म्हणतात ना, उंडा असा उंडा बनवून घेतलाय. उंडा म्हणतात हे आमच्या आजीचे वगैरे शब्द आम्ही त्यांच्या तोंडातून ऐकलेले आहेत. छानपैकी पुरण भरून उंडा तयार केलेला आहे. आता सगळं पुरण आपण मस्त वाटून घेऊया. बघा आता आपण आमटीचा मसाला वाटून घेणार आहोत. त्याच्यामध्ये जरा हे सुकं खोबरं घेतलंय मी, थोडंसं कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतलंय, जिरे घेतलेत आणि आपला ओला नारळ मी कापून घेतलाय आणि कढीपत्ता घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचंय. आता मगाशी पुरण वाटलं त्याच मिक्सर जारमध्ये मी हे घालणार आहे मसाला आणि छानपैकी वाटून घेणार आहे. थोडा जाड मसाला आपल्याला काढायचा आहे आणि नंतर मग पाणी घालून थोडासा पात्र मसाला आपल्याला वाटायचा. असं दोन प्रकारचे मसाले आपण वाटून घेणार आहोत. आता हे सगळं मिक्सर जारमध्ये काढूयात आणि वाटून घेऊयात आपण. अशा प्रकारे हा मसाला मिक्सर जारमध्ये काढून घेतलेला आहे. थोडंसं सैंधव मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं हे जाडसर वाटून काढून घ्यायचं आहे. नंतर बारीक वाटायचं आहे. हे बघा आपण अशा प्रकारे हा जाड मसाला थोडा काढून घेतलेला आहे आणि या मिक्सर जारमध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपला मसाला रेडी झालाय. हा जाड मसाला मी काढला होता. हे थोडेसे बारीक ओल्या खोबऱ्याचे काप केलेले आहेत आणि हा एकदम बारीक केलेला मसाला. आता ह्या तीन प्रकारचे आपण हे सगळे मसाले आमटीच्या फोडणीला घालणार आहोत. आता ते कशा प्रकारे घालायचे ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण मध्यम आचेवर कढई तापून घेतलेली आहे. तुम्ही कोणतंही भांडं घेतलं तरी चालेल, मी कढई घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे फोडणीपुरतं. तेल छान तापलं की याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे. तर मी जिरे घालून घेते जरा. आता जिरे तडतडले आहेत. आता याच्यात आपण हिंग घालणार आहोत. हिंग घालून झाला. आता याच्यात कढीपत्ता घालणार आहोत. आता आपण याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालणार आहोत. हा बघा अशा प्रकारे छानपैकी लसूण परतून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे आपली फोडणी तयार होत आहे. आता याच्यामध्ये आपण जो जाड मसाला ठेवला होता ना तो आणि खोबरं थोडंसं चिरलेलं होतं ओलं खोबरं ते घालणार आहोत फोडणीमध्ये. आता फोडणीमध्ये हे सगळं घातलेलं आपण खोबरं आणि जाड मसाला ते परतून घ्यायचं आहे छानपैकी. हे बघा अशा प्रकारे आपण तो जाड मसाला आणि खोबरं या फोडणीत घातलेला आहे छानपैकी. हेही झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत. घरगुती जो मसाला तुम्ही यूज करता तो घाला. हा परतून घ्यायचा आहे छान तेलावर या फोडणीवर. छान हे सगळं परतून घ्यायचं आहे. आणि हा जो आपला आमटीचा कट आहे याच्यातच आपण हळद घालून घेणार आहोत. कारण का फोडणीत हळद घातली तर ती जळते म्हणून आपण या कटामध्येच हळद घातली. आधी आपण डाळ शिजवताना हळद घातलेली पण तरी अजून थोडी घालत आहोत. आणि छानपैकी ढवळून घ्यायचं आहे मस्त. बघा हळद ढवळून झालेली आपल्याला या कटामध्ये. आता जो आपण थोडा बारीक मसाला वाटला होता ना हा बघा तोही थोडासा टाकून ढवळून घेऊया आता. आणि नंतर जर अजून आवश्यक वाटला तर वरूनही घालूया आपण.
हे ढवळून घेऊया आता छानपैकी आणि हे मिश्रण सगळं आता आपल्याला फोडणीवर ओतायचं आहे। हे बघा आपली अशी फोडणी झालेली आहे छानपैकी आणि आता मिक्स केलेलं हळद आणि मसाला मिक्स केलेला जो कट आहे डाळीचा तो आपण इथे ओतणार आहोत। मम्मी ओतगं जरा छानपैकी आणि लगेच हा कट ओतल्या ओतल्या झाकण झाकून ठेवायचं आहे। तो कट ओतला आता पटकन झाकूया। आता आपण हे उघडून पाहूया। हे बघा अशा प्रकारे आपली आमटी दिसते। अजून हिला उकळी नाही आलेली आहे। छानपैकी जरा ढवळून घेऊया। सुंदर वाह मस्त। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे। आपण जे वाटण वाटलं ना बारीक त्याच्यामध्ये तुम्ही तीन चार हिरव्या मिरच्याही वाटून घालू शकता। तीन चार हिरव्या मिरच्या वाटल्यावरती पण खूप छान अप्रतिम टेस्ट येते। आता याला मस्त उकळी काढायची आहे आपल्याला या आमटीला। हे बघा अशी दिसते आमटी तुम्हाला दाखवते मी। छान फोडणी केलेली आहे याची मस्त। फोडणीचा खूप सुंदर असा सुगंध येत आहे। चवीलाही अप्रतिमच झाली असेल। उकळी काढूयात आता आपण याला। आता बघा एक कट आपण काढलेला ते भांड आहे याच्यात थोडंसं पाणी घालत आहोत। मग थोडंसं पाणी टाक ग हा बस बस। आणि जे वाटलेलं पुरण आहे ना ते याच्यात थोडंसं मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर हे नसेल लावायचं तरी चालेल पण थोडीशी सवय येते आणि आमटीलाही थोडासा दाटपणा येतो म्हणून आपल्याला हे करायचं थोडंसं पुरण पुरण हा बस बस। आता हे छान ह्याच्यात मिक्स करूयात आपण पुरण या पाण्यामध्ये आणि आता हे आपल्याला आमटीमध्ये ओतायचं आहे। छानपैकी थोडीशी आमटीची चव वाटते आणि हे मी गोडच पुरण याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे। हे बघा तुम्ही तुम्ही जर फिक्कं पुरण म्हणजे गोड नसलं पुरण हे वेगळं वाटून घेऊन मिक्स करू शकता। गोड पुरण मिक्स केलेलं म्हणजे याच्यामध्ये गुळाची चवही आहे आणि स्पेशली तुम्हाला अजून थोडासा गुळ वरून आमटीत घालायचं असेल तर घालू शकता। अप्रतिम चव येते थोडासा गुळ घातल्यावरती पण आता याच्यात ऑलरेडी आपण गुळ घातलेलं आहे म्हणून तशी आवश्यकता नाही लागणार। चव बघून आपण घालूयात गुळ। हे बघा आपल्या आमटीला थोडीशी उकळी फुटायला लागलेली आहे। आता यात आपण जे पुरणाचं पाणी केलं होतं ते आपण ओतून घेणार आहोत। हे बघा पुरणाचं पाणी ओतते आमटीला थोडासा दाटपणा येईल आणि चवही छान लागेल कारण का आपण गोड पुरण लावलेलं आहे। आता याला उकळी काढूया आणि याच्यावर एक छान बारीक चिरून कोथिंबीर घालूया म्हणजे आपली सुंदर आमटी तयार। हे बघा मस्त आपल्या आमटीला उकळी आलेली आहे। याच्यात थोडंसं चवीपुरतं सैंदव मीठ घालायचं आहे छान आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर। माझ्याकडे थोडीशीच कोथिंबीर होती ती टाकली। तुम्ही भरपूर कोथिंबीर घातली तरी चालेल। आता आपली ही आमटी खाण्यास तयार आहे। हे बघा अशा प्रकारे आपण ते मगाशी भरला होता ना गोळा तो आई काय उंडा म्हणते तो तर तो छानपैकी असा आई लाटून घेत आहे। सरसर लाटत आहे तिचा लाटण्याचा स्पीड खूप आहे। चार पाच चपात्या तिच्या एका मिनिटाच्या आत लाटून होतात। दोन तव्यावर भाजायला लागतात तिच्या चपात्या तर पुरणपोळी ते अगदी फास्ट गतीने लाटत आहे। छानपैकी मस्त झालं आपलं पीठ आणि पुरण दोन्ही सुंदर बनवलेलं आहे आपण म्हणून पोळी काही फुटत नाही आहे। ती उलटून लाटायची म्हणजे एक बाजूने जाड होत नाही। हा दोन्ही बाजू दोन्ही बाजूने लाटायची आई असं सांगत आहे म्हणजे जाड होत नाही पुरणपोळी दोन्ही बाजूने लाटून घ्यायची। एक बाजू पातळ जाडी समसमान होती। एक बाजू पातळ एक बाजू जाड असं नाही लाटायचं आपल्याला दोन्ही बाजूने लाटायची। हा आता या गरम तव्यात आपण ही पुरणपोळी टाकून घेतलेली आहे। छानपैकी भाजायची आहे। आधी याच्यावर आपण 10-12 पुरणपोळ्या भाजून घेतल्यात म्हणून तर तवा असं झालेला आहे आपला। आता ही पुरणपोळी छानपैकी भाजणार आहोत। तुलाच भाजावी लागणार आहे मम्मी। मी हे पकडले कॅमेरा तू भाज। तेल नाही आहे का? हा काढ थोडंसं तेल। फक्त पुरणपोळी जळू नाही द्यायची आपल्याला छानपैकी। तिला आपण भाजून घेऊया। एक बाजू छान भाजून घ्यायची आहे नंतर उलटवायची आहे। आता बघा आपण उलटून घेतली पुरणपोळी छानपैकी। हे बघा मस्त ती फुगायला लागलेली आहे। आता याच्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। आपण तेल लावत आहोत। हे बघा अशा प्रकारे मस्त पुरणपोळी फुलले अतिशय पातळ लाटलेली आईने पुरणपोळी ही खूप सुंदर झालेली आहे। दुसऱ्या बाजूलाही तेल लावून घेत आहे छानपैकी। मस्त भाजून घ्यायची पुरणपोळी। वाव खूप सुंदर भाजली आहे पुरणपोळी छान। आता ही आपली पुरणपोळी तयार आहे छानपैकी आंब्याच्या रसाबरोबर। फारच सुंदर या पुरणपोळीचा आस्वाद घ्यायचा आहे।
आता काहीतरी पापड वगैरे आपण थोडंसं तळून घेऊयात पुरणपोळी सोबत खाण्यासाठी। झाली आपली पुरणपोळी तयार। हे बघा आता या हे बघा असे आपण हापूस आंब्याचे काप करून घेतलेले आहेत। आता हे काप मी मिक्सर जार मध्ये घालणार आहे, त्यात थोडी साखर किंवा गुळ किंवा खडी साखर तुम्ही काही घालू शकता आणि मस्तपैकी ग्राइंड करून घेणार आहे मिक्सर मधून आणि याचा आपण हापूस आंब्याचा रस बनवणार आहोत। आता आपण मिक्सर जार मध्ये हे सगळं मिश्रण टाकूया आणि वाटून घेऊयात। हे बघा आपण या मिक्सर जार मध्ये हे हापूस आंब्याचे काप साखर आणि जरासा वेलची ही बघा थोडीशी कुटून टाकलेली आहे आणि थोडंसं सैंधव मीठ आपण याच्यामध्ये घालणार आहोत। हे बघा हे सैंधव मीठ अगदी थोडंसं, कसं गोडाला थोडंसं मीठ टाकलं की गोडाची चव खूप वाढते, त्याची लज्जत अगदी खूप सुंदर लागते, म्हणून आपण गोडाला किंचितसं मीठ टाकणार आहोत। आणि टाकलेलं आहे मीठ आता, आता हे छानपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे। चला तर मग ग्राइंड करून घेऊयात। अशा प्रकारे आपला आंब्याचा पल्प वाटून झालेला आहे। आता आपण या भांड्यात काढूयात पोत मम्मी पटापट। तुम्हाला जर एवढा दाट नको असेल, थोडं पाणी घालायचं असेल तर पाणी घालू शकता, वरून तुम्ही केसर काजू बदामाचे काप तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत, थोडंसं पाणी घालून घेऊयात, मग आपला आंब्याचा रस तयार आहे। आपण हा पुरणपोळीसोबत खाणार आहोत, पुरणपोळीसोबत आंब्याचा रस खूपच सुंदर लागतो। हे बघा या कढईत आपण छान तेल तापून घेतलेलं आहे। आता याच्यात आपण जरा काय जे पापड वगैरे काय आहे ते तळणार आहोत। हे बहुतेक माझ्याकडे तांदळाचे पापड आहेत, आई गावाला गेली होती तर मामीने हे दिले होते। आता हे आपण टाकलेत, छानपैकी तळून घेऊयात। आता हे तेल मला वाटतं अजून व्यवस्थित गरम झालेलं नाही म्हणून तळलं जात नाही आहे, तर हळूहळू तळलं जाईल। हे बघा असं हे छानपैकी आता तळलं जात आहे। आता हे आपण काढून घेऊयात, हे तळलं गेले बहुतेक तांदळाचे पापड दिसतं, ते चकल्या टाईप असं केलेलं आहे, छान कुरड्या गेल्या वेळेस मी तुम्हाला दाखवल्या होत्या त्या तळून संपल्या माझ्या, आता नाही आहेत, आता हेच पापड आहेत, आता हेच तळूयात आपण। अजून थोडे पापड टाकते, आपण तळून घेऊयात। बघा आता तेल छान गरम झालंय, खूप छान फुलायला लागलेलं आहे मस्त। हे बघा आता हे झालंय, आता आपण हे काढून घेऊयात। सगळे पापड छान झालेले आहेत तळून। हे बघा आता आपण हे काढून घेऊयात। आता या पापड तळलेल्या कढईतच आपण बटाट्याच्या भाजीला फोडणी करणार आहोत छानपैकी मस्त। आता या फोडणीसाठी आपण त्याच्यात मोहरी घालून घेतली आहे, जिरे घालून घेतलेले आहेत, मिरच्या घालून घेतल्या आहेत, हिरव्या मिरच्या दोन चार, कढीपत्ता घालून घेतलेला आहे, थोडं हिंग घातलेलं आहे। साधी बटाट्याची भाजी बनवत आहोत, लसूण आणि आलं काही घालत नाही, आता याच्यामध्ये कांदा घालायचा आहे छानपैकी आणि हा कांदा आता मस्त परतून घेऊयात। अशा प्रकारे आपला आता कांदा फोडणीवर भाजून झालेला आहे। याच्यात आपण आता हे चिरलेले बटाटे घालत आहोत, छानपैकी सगळे बटाटे घालून घ्यायचे आहेत आपल्याला। हे फोडणीचा ठसका उठलेला आहे, बटाटे आता हे बटाटे थोडे परतून घेतलेले आहेत, त्याच्यात हळद घालूया मस्तपैकी आणि थोडंसं लाल तिखट आणि सैंधव मीठही घालत आहे मी। सैंधव मीठ घातले, लाल तिखट घातले, आता हे छानपैकी परतून घेऊया। तुम्हाला आलं लसूण वगैरे टाकायचे ते टाकू शकता, कोथिंबीर टाका वरून, माझी कोथिंबीर संपलेली आहे आता, म्हणून आता हे परतून छानपैकी अशी साधी भाजी बनवत आहे। अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण मस्त छान सुंदर असं ताट वाढून घेऊया, तुम्ही याच्यावर कोथिंबीर जरासा घाला, सुंदर लागते अशा प्रकारच्या बटाट्याची भाजी, अगदी साध्या प्रकारे आपण बनवले। चला मग ताट वाढून घेऊया। हे बघा आईने आता मला मस्त जेवणाचं ताट वाढलेलं आहे, आता आपण छानपैकी जेवणार आहोत। हे बघा हापूस आंब्याचा रस आहे, त्याच्यात बदामाचे काप घातलेले आहेत मी आणि हे तांदळाचे पापड आहेत, हे सुद्धा तांदळाचे चकलीसारखे पापड आहेत,
ही बघा मस्त सुंदर अशी आमटी बनवलेली आहे, कटाची आमटी खूप छान। आणि हे बघा पुरणपोळ्या आहेत ह्या छानपैकी मस्त दिसतात। आणि हे कैरीचे काप आहेत, काही मस्त ही कैरी आहे ना, इतकी गोड लागते ना, खूप सुंदर लागते। हे आता आई गावाला गेली होती, गावावरून आई घेऊन आली इथे, आता तेही घेतलेत मी, मला खूप आवडतं खायला म्हणून मी कैरीचे काप घेतलेले आहेत। आणि बघा इथे बटाट्याची भाजी आहे, हे बघा छानपैकी बटाट्याची भाजी आपण बनवली आहे पुरणपोळीसोबत। आणि हा थोडासा इंद्रायणी तांदळाचा भात आहे, हाही खूप छान लागतो, मस्त रसाबरोबर आमटीसोबत तुम्ही खाऊ शकता। हे बघा छानपैकी कशी आपली प्लेट मस्त सजलेली आहे, खाण्यास आता तयार आहोत आपण। आता या मस्त जेवणावर आपण छानपैकी ताव मारूया। तुम्ही अशा प्रकारचं जेवण बघून बनवून बघा, अशा प्रकारचं जेवण तुम्ही बनवून बघा। आणि तुम्हाला माझ्या ह्या साऱ्या रेसिपीज कशा वाटल्या ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा। आणि माझं ताट कसं दिसते तेही मला कमेंटद्वारे सांगा। तर बघा पुन्हा एकदा दाखवते मी तुला, हा बघा आंब्याचा रस, हे पापड, हे आमटी, कैरी, पुरणपोळी, प्रकारे सुंदर जेवण तयार झालेलं आहे। असंच छान छान रेसिपीज घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूयात, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर।